नमस्कार मित्रांनो, मी आपला सचिन तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आता तुम्हाला माझा अवतार थोडा डेंजर वाटत असेल ना? हां, कारण मी करतोय थोडंसं काम. ह्या हात तुम्ही बघा, हाताला तुम्हाला फोड आलेले दिसतील, कारण कोणतंही मेहनतीचं काम, कष्टाचं काम केलं की हाताला फोड येतात. असो, तुम्हाला मी सांगतो मी काय करतोय. तर चला मी दाखवतो तुम्हाला काय करतोय. चला, ही आहे माझ्या घराची मागची बाजू जी तुम्हाला मी पहिली दाखवली आहे. इथे आता आम्ही काम करतो आहे. हे तुम्हाला बांबूचं झाड दिसत असेल, ते खूप मोठं होतं. ते आता आम्ही मी गेले 2-3 दिवस थोडं तोडतोय आणि आज तर फिनिशेस करून टाकणार आहे. आता तुम्ही बघाल की इथे आई आणि बाबा काम चालू आहे. मी तोडून देतो आणि ते लोक त्याची साफसफाई करत आहेत. आता हे आहे बांबूचं झाड. ठीक आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे सर्व अडचण आहे, कबाळ आहे, हे पेटून द्यायचं. एवढं त्यातील वाळलेलं सरपण निघालेलं आहे. आता हे चूल पेटवण्यासाठी यूज केलं जाईल. आणि हेही थोडंसं ओलंच आहे, हे पण चूल पेटवण्यासाठी उपयोगी होईल. तुम्हाला दाखवतो पुढे. आता चला, ॲक्च्युली हे आहेत बांबू. हां, तर पुढे पण बांबूच आहे. आता हे तुम्ही बघा, हे बांबू वापरतात टॉमॅटोसाठी आणि इतर गोष्टींसाठी. तर टॉमॅटोसाठी, याची टॉमॅटो उभे करण्यासाठी याची कारवी म्हणून यूज करतात. तर हे कमीत कमी किती बांबू असतील सर्व? हे सर्व मिळू 250 असते ना? 250-300 बांबू असते. 200-250 बांबू आहेत सध्या. आता हे सरळ करून वाळवले जातील आणि कोणालाही घ्यायचे असेल तर त्यांना ते विकत दिले जातील. आता तुम्ही हे सर्व पाहिलंच असेल, ते झाड तोडण्याचं कारण असंच होतं. कारण एक होतं की तिथे खूप अडचण झाली होती त्या झाडामुळे, कारण त्याच्यामध्ये साप वगैरे 1-2 वेळा बसली होती. म्हणून ते झाड तोडण्याचा मी निर्णय घेतला. तसे झाडं तोडू नयेत, पण ही झाडं मोस्ट ऑफ शेतामध्ये किंवा शेताच्या बांधाला असतात. कारण त्यामुळे शेताची घसरण किंवा माती घसरण होऊ नये म्हणून यूज करतात. ते झाड तोडण्याचं अजून दुसरं कारण म्हणजे त्या झाडामुळे इतर कोणतेही झाड त्याच्याखाली वसवा पडतो सावलीमुळे. त्यामुळे त्याच्याखाली जे झाडं असतात त्या झाडांना सूर्यप्रकाश भेटत नाही, त्यामुळे ती झाडांची वाढ होत नव्हती. तर हे दोन गोष्टींचे एक दोन कारणं होती, त्यामुळे आम्ही ते झाड तोडण्याचा निर्णय घेतला. आता मला एक सांगायचं आहे, जर मेहेंदुरी आणि अकोले पंचकृषीत कुणालाही हे बांबू वगैरे काही लागत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईल, तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि योग्य त्या किमतीत घेऊन जा. चला, आता राहिलेलं काम मी तेवढं पूर्ण करतो आणि फ्रेश होऊ. आता खूप थकलो आहे म्हणून थंड पपईचा आपण आनंद घेऊया. चला, मी पहिले काम तेवढं माझं पूर्ण करतो, तोडून देत मोकळं करतो, साफसफाई करतो आणि मग आपण घेऊया. फ्रेश होतो नंतर आपण घेऊया थंडगार पपईचा आनंद. चला,
फायनली सर्व बांबू तोडून ठेवलेले आहेत, क्लीन करून ठेवले, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की तिथे खूप त्याची अडचण होत होती, म्हणून ते झाड आम्ही तोडलेले. बाकी दुसरं काही कारण नाही. आणि एक दुसरं कारण जसं मी तुम्हाला मागाशी बोललो का, त्याच्यामध्ये साप वगैरे बसण्यासाठी लपण्यासाठी खूप जागा होती, ते एक कारण होतं, म्हणून ते तोडले. आता आम्ही इथे छानपैकी वेगवेगळी फुलझाडं मी लावणार आहे येत्या पावसाळ्यामध्ये, तर तुम्ही ते बघा, तुम्हाला मी ते दाखवेलच. आणि आता खूप सारी मेहनत केली आहे, मेहनत केली तर मग शेवटीचा गोड व्हायलाच पाहिजे आणि होतोच. आपण कोणतेही मेहनतीचं आणि प्रामाणिकपणे काम केलं त्याचा शेवट गोडच होतो. चला बघूया. आता तुम्हाला इथे माझ्या पाठीमागे तिथे एक, चला मी तुम्ही तिथे जाऊनच दाखवतो. माझ्या पाठीमागे तुम्हाला एक पपईचं झाड दिसत असेल, तर ह्या झाडावरून एक पपई मस्तपैकी थंड थंड आता आहे, कारण दिवसभर खूप सारा घाम आणि खूप सारी मेहनत झालेली आहे, म्हणून थोडंसं गोड आता पपई खाण्याचा आनंद मी घेणार आहे. चला अगोदर आता मी मस्तपैकी फ्रेश होतो, आंघोळ करतो आणि पपईचा आनंद घेतो. चला मी बघत तुम्हाला दिसतच असेल, हाताला माझ्या फोड आलेला दिसतो आणि तो फुटलेला पण आहे, असा झालेला इथे पण आता तो फोड येऊन फुटला आहे. अजून दुसऱ्या हाताला तुम्हाला दाखवतो मी, हा इथे कामाची सवय नसल्यामुळे ते फोड आलेत. असो, असे खूप सारं पहिलं शेतातलं काम खूप सारं करत तेव्हा यायचं, हे काही नवीन आहे माझ्यासाठी. आणि शेतातलं काम कोणताही शेतकरी काम करत असेल त्याच्या हाताला असे होतच असतं. असो, काम अतिशय उत्तमरित्या आम्ही तिघांनी मिळून केले. चला आता मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहोत, आता खाऊया पपई. आई बोलते आता काही खरं नाही आहे, सगळं काही खरं आहे, खाते पपई म्हणजे शेवट अगदी गोड गोड झाला आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही चांगलं मेहनतीचं काम केलं तर त्याचा शेवट गोड होतो, या ते बोलतात ते खरं आहे. आता आपण घेऊया पपईचा आनंद. गोड आहे का? गोड आहे. तर हेच, कोणत्याही मेहनतीचं काम केलं तर शेवट गोड होतो. बस तुम्हाला ते दाखवायचं होतं, ते दाखवलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोणत्याही मेहनतीच्या कामाला नाही म्हणू नका. मेहनत करा आणि मेहनतीनेच कमवा. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खुश राहा, फिट राहा, आवडल्यांची काळजी घ्या. आम्ही पण घेतो आहे आणि पप्पाही पण खातो. ओके, चलो बाय बाय.